को छात दिसते आजी भाऊ बनते भाऊ बनतात पाखरू छात दिस तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन टवटवीत व्लॉगमध्ये. तर बेसिकली तुम्ही बघत असाल की मी आमच्या गावाला आली आहे आणि इथे माझी आजी आणि आजोबा दोघं जण असतात. तर मी आणि माझी छोटी बहीण आलो आहे कारण तसंही पुण्यामध्ये लॉकडाऊन आहे, आम्ही काय सुखडणार आहे तिकडे म्हणून. आणि आता जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली, मी आवरलो आहे. हा आमच्या घराचा मागचा पार्ट आहे. इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता ही पूर्ण नदी आहे. तर लेट्स गो. सोनी सोनी तू ब्लॉग मध्ये सोनी जेवायला वाढतीय स्लो मोशन मध्ये. तिने भाजी केली, ती काय एवढी खास झाली नाही. काय पंखा बंद करू का? हे आमचं गाव. नो भाऊ इज नॉट हिअर. भाऊ अजून बँकेतच होते. आता कसली भारी वार आली ह्या दारा. आणती का फॅन चावलं ना मला ती कुठं ठेवायची? तिथे ठेव. आणि ते वरच्या यात लाव. खाली बघ बघ वायर खाली घुसली वायर. नीट ठेवायच. आधी नीट मांड. अगं नाही पुरत ते. अगं तू तिथे घे ना कडला पुरल. हा पार नको तिकडे हे करू हरसू. चालू नको करू लगेच. दाखव मग ते ह्याच्यावर ते तू लहान देव मुरीतले त्याच्यावर लाव. भाऊ वीरला जाऊन आले. वीरलाच म्हणते सासवडला जाऊन आलेत. त्यांनी एवढा सारा खाऊ आणला आहे आमच्यासाठी. भाऊ आणला का वावा? नाही तर आज काय भाऊ आणणार नाही. सोनी तू कॅमेराच्या फ्रेम मध्येच बसत नाहीयेस. कसली कत्री झाली आहे बघू. बघिनी बघिनी आणि त्यांचे बंधू पुढच काय बोलायचं. दादा अजून आजीला अजून का वाटणार आईस्क्रीम बिचारी. दोन वेळा पाठवलं ते पहिल्या तर जाऊन आल्या पर उन्हातून जाऊन आल्यामुळे पडद्याचं तोंड सुकलेलं. त्याला जसं कळलं का आता परत जायचं मग तर अजूनच त्याचं तोंड सुकलं. चल ना दिद कुठंतरी जाऊ. चांगलं थंबनेल गावल्या. हा हॅलो
अग दोघांच्या फोनला संगत बॅलन्स टाकतो वर कुणाशी बोलत नाही कौचित काम आणखी कुणाला तरी फोन करणार काय 150 रुपये फुकट घालून घेते अग पण आता पोरी सोरी येत आपल्या बहीण बाळा आहे त्यांना करावा बोलावं आता पुन्हा ग जायला गावत नाही आपल्याला बोलायला गावत म्हणजे फुकट जातात ना पैसे मोका कोण असे छान दिसते आजी भाऊ म्हणते भाऊ म्हणतात पाखरू छान दिसते आता नको सकाळ घेऊन गेली आणि